फॉर द लेजिस्लेचर डे फंक्शन उपराष्ट्रपती आदरणीय श्री व्यंकय्या नायडूजी के महाम राज्यपाल आदरणीय श्री भगतसिंग जी महाम विधानसभा अध्यक्ष श्री राजेश पाटणेकर महाम विधानसभा उपाध्यक्ष श्री जिजोर फेर्नाडीस मिनिस्टर श्री मॉविन गुदिन्हो ऑपोजिशन लीडर श्री दिगंबर कामत कॅबिनेटातले सगळे माझे कलीक बरोबर सगळे मंत्री आमदार एक्स एम एल एस आणि बाकीचे सगळे खासदार हंगा उपस्थित असलेले बाकी सगळ्या गोयकार बाबा बहिणानो त्याचबरोबर माझे सगळे मिडिया फ्रेंड्स आज नऊ जानेवारी के दिन गोवा के लिए अत्यंत महत्वपूर्ण दिन है। इसी दिन को उन्नीस में गोवा दमन गोवा दीव की विधानसभा गठित हुई और दस जनवरी उन्नीस 1964 में स्वर्गीय श्री पांडुरंग पुरुषोत्तम शिरोडकर इनकी अध्यक्षता में सत्र की शुरुआत हुई इसी अवसर पर उपराष्ट्रपति आदरणीय श्री वेंकैया नायडू जी का मैं स्वागत करता हूं गोवा के सभी लोगों की तरफ से फिर एक बार मैं आपका स्वागत करता हूं हम सब जानते हैं कि गोवा मुक्ति के 60 साल का उत्सव हम मना रहे हैं यह याद आती है कि इस तरह से गोवा के देश भर से स्वतंत्र संग्राम के सभी स्वतंत्र सेनानियों ने यहाँ का योगदान दिया है पुर्तगाल से लड़ा दिया है और हम अपनी सेना को बहुदरी बहुदरी का सलाम करते हैं सेना के ऑपरेशन विजय के माध्यम से पुर्तगालियों को मुक्त करने के प्रमुख भूमिका निभाई तत्कालीन केंद्रीय रक्षा मंत्री वी के कृष्ण मेनन ने महत्वपूर्ण भूमिका निभाई स्वतंत्र संग्राम के लिए सेनानियों के सेना का योगदान ये बहुत महत्वपूर्ण था गोवा आज़ादी के मुक्ति संग्राम के साठ साल के समारोह में मैं उनको वंदन करता हूँ गोय्च सर्गी फुडाक जैचा जी गोय मुक्ति संग्राम अपने योगदान दिल्ली हयात आसले हयात नासिल साठ वर्षा मनयता आसाना सग्या स्वतंत्र सेनान हा नमन करतां वंदन करता आणि तांकच लागून व दिस आज आम्ही सगळे जण हंग पावले पवले हजे खूस भोगता फाटल्या सत्तावन्न वर्सात गोयच्या राजकारणाची दिशा थारोवी ह्या विधिकर तुमका सगळ्यां खूप खूप शुभेच्छा फाटल्या सत्तावन वर्षा आम्ही गोयच्या विधानसभेत वेगवेगळे कायदे करीत आलेले आसा गोय माणकुले राज्य असून सुद्धा देशाच्या प्रगतीत आमचे खूप महत्त्वचे योगदान आसा मला दिसतं मळाचेर एक्सपोर्ट इम्पोर्ट मळाचेर इंडस्ट्रीच्या मळाचेर खूप वडले योगदान जे आसा हे सदोदित गोयच्या सरकारात गोयच्या राज्यात हे दिल्लें असा हे आम्ही केन्नाच विसरचे ना बरोबर गोंयांत जरी दोन पांच वर्षी योजना चुकल्यो असत आमच्या वाट्याक येवंक ना तरी सुद्धा आमी फाटी उरूंक ना लहान राज्यात आम्ही पहिला नंबर येवपी असे राज्य म्हणून सदोदित नामणेक आलेले आसा वेळच्या वेळी जे जे सर्वे जाल्या त्या सर्वेत आम्ही एक नंबरचे सदोदित उरल्या कष्टकारी लोकांचे हक्क जे का की मुणकार कायदो समान नगरी कायदो आणि कौमदिदात कायदो हे गोयात असलेले वेगळेपण हे वेगळ्या गोयात असलेले खाशेलेपण म्हणजे जरी पोर्तुगीज राजवटीच्या उपरात सुद्धा काही कायदे जे असा हे कायदे आम्ही तशा पद्धतीत जे खाती गोयच्या खातीर नवे कायदे केले आणि ते कायदे व्हरपा खातीर आम्ही सदोदित खूप मोठे योगदान दिले गोय विधानसभेचे लॅजिस्लेचर फोरम हे तसे वेगळेपण ज्या लॅजिस्लेचर फोरमाच्या वतीन आजी माजी सभासदाक सदोदित म्हणजे आपले मत व्यक्त करपाचो न्याय आणि त्याचबरोबर तांचे वेगवेगळे वेग डिफिकल्टीज जाऊन गेल्या लॅजिस्लेचरा खातीर सदोदित सुचवणं असतो त्यांचे हक्क असले हे सभापतीच्या माध्यमातल्या सरकाराकडे खातीर हो त्यांना न्याय हो सदोदित लेजिस्लेचर फॉरमातल्या उरला हा दोन वर्सां सभापती म्हणून काम करत योगदान मी मेळे हे खरोखरूच माझ्या खातीर खूप भाग्याचे आशिले त्या दोन वर्षाच्या कार्यकाळात मला खूपशो गजाली शिकपाक मेळ्या गो गोय विधानसभेच्या वतीन एक खाशेली म्हणजे जेका काही स्टुडंट्स पार्लमेंट हे पहिलेच फावटी लेजिस्लेचरातल्यान भायर वरून म्हणजे गोयभरातल्या वेगवेगळ्या वाटारातल्या स्टुडंट पार्लमेंट सुरू करत महत्त्वाचे काम माझ्या पिरियडात झाले त्या खातीर हा लेजिस्लेचराच्या सगळ्या स्टाफाचे अभिनंदन करता लॅजिस्लेचिव फोरमचे अभिनंदन करता जेणेकरून गोयातलं यूथ लिडरशीप गोयातल्या वेगवेगळ्या युथ यूथ लिडरशिप्स जे गोय विधानसभा कशा पद्धतीत चलता आणि गोय विधानसभेत त्यांचे नेतृत्व कसे पावचे ह्याच्यानुसार त्या योग्य प्रकारचे प्रशिक्षण म्हटल्या वावगे ठरचे ना आणि ते ह्या माझ्या विधानसभेच्या पिरेडात आम्ही विधानसभेच्या बाहेर वचून हे कार्यक्रम घेवपाक शकले ह्याच्या खात्री खूप खूप खोस भोगता दिसता आम्ही जुन्या सचिवालयातल्या नव्या सचिवालयात दोन हजार सालात आले आणि त्यांनाचे स्वर्गेस्त अटल बिहारी वाजपेयी त्यांना जे माननीय पंतप्रधान हांच्या हस्ते म्हणजे ह्या वास्तूच्या इमारतीत हांगासर पावले गोय विधानसभा ही तशी ई असेंब्ली म्हणून पुराय राज देशभर ताजे नमनं असा ह्या विधानसभेत सगळ्यात व्हडलो कार्यकाळ ज्यांच्यानी पिरियड कंप्लीट केलो ते ज्यांच्यांनी सगळी पदां ही त्या पदाचेर रावत काम केले माननीय प्रतापसिंग रावजी राणे ते आयच्या ह्या कार्यक्रमात ना आमच्या खास करून सभापतीन त्यांच्या काही कारणास्तव जे हेल्थ कारणांसतो ते हांगासर पावले ता, ना बट खरोखरूच म्हणजे आमदार असतले मंत्री असत सभापती असतले विरोधी पक्ष नेते आणि मुख्यमंत्री विधानसभेतले एकय पद हे म्हणजे त्यांच्यांनी उपभोगू नसे ना तर सगळ्या पदाचे काम करतो मन त्यांची पन्नास कार्यकाळ खरोखरूच असा खूप कमी दिसता देशातले आमदार जावं खासदार अशा पद्धतीचा कार्यकाळ पुराय करपाक पावता तांचा आसतलो किंवा इतर पाच जणांचा भोवमान दर वर्षा दर वर्सा लॅजिस्लेटिव्ह फोरमच्या वतीन आमच्या एक्स हो केला वता आज तांचोय भोवमान असा त्या सगळ्या जाणांक हांव खरोखरच खुरु म्हणजे त्यांचे अभिनंदन करता आणि तांकां बरे आयुष्य तांच्या लागी मागतां म्हणजे ज्यांचे सदोदित याद उरतली बाब दिगंबर कामत हांच्यांनी विरोधी पक्ष नेते म्हणून जशी बाब काशीनाथ जल्मी हांची याद काढल्या त्याचबरोबर मनोहर पर्रीकर ह्यांची बी म्हणजे जशी मुख्यमंत्री पदाची लोक याद काढीत वयता तशी त्यांच्या विरोधी पक्षनेते पदांची बी लोक सदोदित याद दवरता कारण त्यांच्या विरोधी पक्षनेत्यात वेगवेगळ्या त्यांच्या कार्यकाळात वेगवेगळे प्रश्न समोर त्यांच्यानी विधानसभेत मांडले आणि ताकाच लागून म्हाका दिसता गोयच्या लोकांनी त्यांना मुख्यमंत्री पदाचेर पवपचंही बी हे कामकाज त्यांच्यापर्यंत पावली गोय विधानसभा गोयच्या ह्या समृद्ध लोकशाहीचे मंदिर जावन आसा हंगासर प्रखर राष्ट्रप्रेम विद्वान सभासद जाऊन गेल्या ले। कितलेशेच लेजिस्लेचर जाऊन गेल्या ले त्यांचे योगदान ह्या गोयच्या म्हणजे आम्ही जसे म्हणता की जावं ते इन्फ्रास्ट्रक्चर डॅवलपमेंट जी ह्युमन डेव्हलपमेंट सदोदित त्यांचे योगदान हे खूप मोठे असा शैक्षणिक मळारे असं औद्योगिक मळार असं त्यांच्यानी त्यांना त्यांना आशिल्याने जे कार्य केलां म्हणूनच तर साठ वर्सां मनयता असताना गोय आयक एक उच्च पावलां ताज्याय पेक्षा उच्च खातीर म्हाका दिसता आयज असलेल्या सगळ्या आमदार खासदार आणि त्याच्यात बरोबर एक्स एम एल ए जसे यांच्यानी आपले योगदान दिवप हे कर्तव्य असा आम्ही बरेचशे फावटी पळयता म्हणजे जे का आम्ही एखाद्या जर काम करता असत जर आम्ही खतरीबस्ट्रक्टिव्ह काम करचे नाही ते इनपुट्स दिवचे कारण आमक सगळ्यांक याद दवरतले असत जर त्याच पद्धतीच्या कन्स्ट्रक्टिव्ह डॅव्हलॉपमेंटा खातीर ना की ऑबस्ट्रक्टिव्ह आमकां विरोधा खातीर न्हय तर चुकता आसत जर चुकते चुकता म्हणून सांगचें विशेष करून हे सरकार संवेदनशील असा हे सरकार लोकाभिमुख असा हे सरकार लोकांचे ऐकता आणि म्हणूनच तर वेळच्या वेळी सांगता जेंकां जेंकां कितेंय विरोध आमच्या मुखार मांडात आमची ऐकपाची तयार असा हे सरकार असंवेदनशील न्ही तर हे सरकार संवेदनशील असा हे सांगताना मला खूस भोगता या सरकाराचे आमदार मंत्री सगळ्याच्या प्रती काम करीत दिलेले असा गोया प्रती काम केलेले असा गोयक साठ वर्षां सा मनयता असताना शंभराव्या वर्षा वर वरता असताना हाज्या फुडे विकासाकडे वचपे खात्री खूप वचपाक जाय ताजे सहकार्य सगळ्यां कडल्यान लाभतलें हा निश्चितच हा आशा व्यक्त करता माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हांच्यांनी आत्मनिर्भर भारत करपाचे धोरण निश्चित केलां आणि ताकाच धरून गोय स्वयंपूर्ण जाचे म्हणून चळवळ आम्ही सुरू केल्या त्या चळवळीचे वांटेकार ज्या पद्धतीत आमदार खासदार पंच सरपंच जिल्हा पंचायत हे सगळे सदस्य जाता गोयातले माझे सगळे भाव ह्याच पद्धतीचे हाजे सदस्य जाचे अशें हांव त्याच्या लागीं मागतां जेणेकरून गोय स्वयंपूर्ण जाताले स्वतःच्या पायर आम्हाला नॉट ओन्ली इन द एग्रीकल्चर हॉर्टिकल्चर इवन द स्किल्ड मॅन पॉवर ज्या पद्धतीत गोयात तयार खातीर मदत जी ही सगळ्या लोकांची जाई असं मला आयज हो दीस मनयता असताना आयज प्रवासी भारतीय दीस म्हणूनही वळखले व्या वर्सा आत्म आत्मनिर्भर भारत दिसता प्रवासी भारतीय असा त्यांच्यांनी मोठे योगदान जाय देशभरातल्या असलेल्या म्हज्या सगळ्या समेस्त गोयकार भाव भहिणीक हा उरता म्हणजे स्वयंपूर्ण गोय करपा खाती तुमचे सगळ्यांचे योगदान ह्या आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोवा या योगदान तुमचे आसचे असे हा मुद्दामून हांगा उल्लेख करता राज्याचो विकास आम्ही पळयता की सगळ्या वाटेंतल्यान आम्ही फुडल्या फुडल्या पिडीक ज्या पद्धतीत गोयचा विकास करपाक जाय आम्ही साबार म्हणजे आम्ही एनवायरमेंटाचो सांभाळ करता आसतनाच गोय राज्याचा विकास करपा खातीर गोय राज्य हे सदोदित फुढे असा आणि तकात लावून फुडल्या शंभर वर्षाचा विचार करपाक कर निश्चितच म्हणजे गोय विधानसभा आयचा विधिकार दिन मनय असताना म्हणजे आता आशिले आमदार फाटले आशिले आमदार हे सदोदित गोयच्या डॅव्हलपमेंटच्या दुषार विचार करता आणि मला निश्चितच सांगपाक खात्री आणि खूप खोस भागता आतापासून आम्ही फुडल्या विजन म्हणजे फुडल्या चाळीस वर्षांचा फुडल्या पन्नास वर्षांचा विचार करपाक सुरू करपाक जाय निश्चितच जे आम्ही शंभर वर्षा मनयता आता असलेल्या विधानसभेतले आजी माजी आमदार असतात किंवा आता असलेल्या विधानसभेतले मंत्री आणि मंत्री आणि बा, मुख्यमंत्री बाकी सगळे असतात त्यांची केन्ना तरी याद की खरोखरच ज्या पद्धतीत आम्ही स्वर्गेस्त भाऊसाहेब बांदोडकर हांचो उल्लेख आणि याद आता करता जाऊन गेल्या सगळ्या मुख्यमंत्र्यांचे योगदान आम्ही ज्या पद्धतीत याद करता पुढे त्याच पद्धतीत याद करचे हाकाच लागून आयच्या विधिकार दिनाच्यो हांव तुम्हाला सगळ्यांक खूप खूप शुभेच्छा आणि परत एकदा म्हणजे समेस्त गोयकारांच्या वतीन आयच्या ह्या लहानसो सुवाळो जरी आमच्या खास करून उपराष्ट्रपती माननीय व्यंकय्या नायडूजी हंगासर हजर रावले आम्हाला ते मार्गदर्शन करतले आमच्या माजी आम तो सत्कार ते करतले त्या खातिर परत एकदा तुमच्या सगळ्यांच्या वतीन त्यांचे खासा स्वागत करता देव बरे करू जय हिंद जय गोमंतक